मी महाराष्ट्र मागील कित्येक दिवस संघर्ष करतोय. होय संघर्ष, थोडा थकवा जाणवतोय, पण पोलीस बांधव, डॉक्टर, नर्स, महाराष्ट्राची संघर्ष करणारी टीम पाहिली ना की मनात आशेचं किरण निर्माण होतोय. मी थकलोय पण घाबरलो नाही, मी दमलोय पण संघर्ष सोडला नाही. पळणारा तर मी मुळीच नाही, कारण माझ्यात महाराष्ट्राच्या मातीचं रक्त वाहत आहे, जिथून मला पुन्हा पुन्हा लढण्याचं बळ मिळत आहे. बळ मी अजून ताट आहे, माझ्या जिद्द आहे, या कोरोनावर मात करण्यासाठी आत्मविश्वास आहे, संयम आहे. मी त्याला हरवणार, कारण मीच माझा रक्षक आहे आणि महाराष्ट्र माझा रक्षक आहे. मी लढेन महाराष्ट्रासाठी, मी लढा देईन या मातीसाठी, समाज बांधवांसाठी, माझ्या मायभूमीसाठी.